तर त्याला जोडून एक प्रश्न हे शाहू महाराज राजकीय व्यक्तिमत्व तुमच्या सभेला आले एक विचारधारा म्हणून त्या सभेला त्यांनी उपस्थित केलं पण कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये अशी चर्चा आहे की शाहू महाराजांना जर उमेदवार दिली तर ते सर्वमान्य उमेदवार होतात सर्वमान्य उमेदवार लोकांची इच्छा आहे अजून निवडणूक लांब आहे लोकांना वाटते की बाबा ते सर्वमान्य उमेदवार तर तसा काही विचार आहे का कोणाबद्दल बोलणं योग्य नाही उद्या त्याला लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यांनी इथं बसलेले तर आनंद येतो पण त्यांची विधान लोकसभा लढण्याची इच्छा नाही आहे असं त्यांनी माझ्या कारणावर सर विधानसभा अध्यक्ष सर त्याला जोडून एक प्रश्न शाहू महाराज राजकीय व्यक्तिमत्व तुमच्या सभेला आले एक विचारधारा म्हणून त्या सभेला त्यांनी उपस्थित केलं पण कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये अशी चर्चा आहे की शाहू महाराजांना जर उमेदवार दिली तर ते सर्वमान्य उमेदवार होतात सर्वमान्य उमेदवार लोकांची इच्छा आहे अजून निवडणूक लांब आहे लोकांना वाटते की बाबा ते सर्वमान्य उमेदवार तर तसा काही विचार आहे का इथे कोणाबद्दल बोलणं योग्य नाही उद्या त्याला लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यांनी इथं बसलेले तर आनंद येतो पण त्यांची विधान लोकसभा लढण्याची इच्छा नाही आहे असं त्यांनी माझ्या कारणावर सर विधानसभा अध्यक्ष